सातारा जिल्ह्यातील 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 345 संशयितांचे अहवाल बाधित. गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 345 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील 120 बाधित, सातारा 15, सोमवारपेठ 1, मंगळवारपेठ 10, शनिवारपेठ 2, रविवारपेठ 2, प्रतापगंजपेठ 2, यादव गोपाळपेठ 1, चिमनपुरापेठ 1, शाहूपुरी 1, शाहूनगर 2, रामाचा गोट 1, संगमनगर 1, सदर बाजार 6, करंजे 6, कोडोली 3, संभाजीनगर 1, कामजाईनगर 4, दौलतनगर 5, देशमुखनगर 1, पंथाचा गोट 1, विसावा नाका 1, देगाव 4, शिवतर 8, सालवण 3, सोलवडी सोनवणे 1, पाटखळ 6, खेड 5, कोंडवे 1, लिंब 1, कारंडवाडी 1, यशवंतनगर 1, निनाम 4, अति 3, पारडी 1, बोरगाव 1, नागठाणे 2, कामेरी 1, धावडशी 1, शिवदे 1, गडकर आळी 1, तडवळे 1, अपशिंगे 1, वरये 3, सैदापूर 1, वेळे 1 बाधित. कराड तालुक्यातील 57 बाधित, कराड 8, शुक्रवारपेठ 1, विद्यानगर 1, आगाशीनगर 2, कोवळे 1, कोळेश्वर 5, टेंबू 3, वडगाव हवेली 3, वाठार 1, एरवळे 1, मलकापूर 1, नारायणवाडी 3, तांबे 2, मसूर 6, रिसवड 1, निगडी 1, इंदोली 1, मनव 1, जखिनवाडी 1, भवानवाडी 1, आटके 1, धोंडेवाडी 1, कोळेश्वर 4, उमरज 1, शेरे 2, खुबी 1, काले 1, कारवे 1, सुरली 1 बाधित. फलटण तालुक्यातील 23 बाधित, फलटण 1, बुधवारपेठ 1, रविवारपेठ 1, उपळावे 2, काळज 1, धुळदेव 4, कोळकी 4, मुंजवडी 1, बरड 1, पवारवाडी 1, जाधववाडी 2, चौधरवाडी 1, निरुगडी 1, साखरवाडी 1, पाडेगाव 1 बाधित. वाई तालुक्यातील 26 बाधित, वाई 5, रविवारपेठ 1, ब्राह्मणशाही 1, गणपती आळी 1, अभेपुरी 1, हनुमाननगर 1, धोम 1, वेळंग 1, चिखली 1, फुलेनगर 1, गुळूम 1, गंगापुरी 2, वायगाव 1, राऊतवाडी 1, मालतापुरा 1, सोनगिरवाडी 1, कानूर 1, शिरगाव 1, कवठे 3 बाधित. पाटण तालुक्यातील 5 बाधित, पाचूपतेवाडी 1, मालदन 1, माझगाव 1, कोंजवडे 1, ढेबेवाडी 1 बाधित. खंडाळा तालुक्यातील 4 बाधित, लोहगाव 1, कनेरी 1, खेडबुद्रुक 1, बिरोबावस्ती 1 बाधित. महाबळेश्वर तालुक्यातील 2 बाधित, पाचगणी 1, देवळी 1 बाधित. खटाव तालुक्यातील 28 बाधित, खटाव 1, खातबळ 1, कातरखटाव 3, वडू 4, काटेवाडी 1, डिस्कळ 2, करंजे खोप 2, औंध 4, मायणी 1, कुरोली 1, बुध 1, पुसेगाव 4, काटकरवाडी 3 बाधित. मान तालुक्यातील 22 बाधित, दहिवडी 8, शंभूखेड 2, जांभुळणी 2, बोराटवाडी 1, दोरगेवाडी 1, वरुड 1, बिदाल 1, मारडी 3, म्हसवड 3 बाधित. कोरेगाव तालुक्यातील 34 बाधित, कोरेगाव 12, किन्ही 4, पिंपरी 2, दुगी 1, नागझरी 1, रहमतपूर 1, पाडळी 1, सासुर्वे 1, एकंबे 1, कुमठे 4, वेळू 1, जळगाव 1, अंबुरी 1, निडळ 1, लासूरने 1, बर्गेवाडी 1 बाधित. जावली तालुक्यातील 5 बाधित, भोगवली 1, कुडाळ 2, सोमवर्डी 1, कुसुंबी 1 बाधित. तर जिल्ह्यातील इतर 10 बाधित यांचा समावेश आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्या शनिवारपेठ सातारा येथील 60 वर्षीय महिला, अरसाळ तालुका कोरेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पिटलमध्ये मसूर तालुका कराड येथील 70 वर्षीय पुरुष, मसवड तालुका माण येथील 70 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरुष, पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, समर्थ कॉलनी करंजे तालुका सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, जाधववाडी शिवडोन तालुका कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनी तालुका सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, पिंपरी तालुका कोरेगाव येथील 51 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी पुसेगाव तालुका खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळवलेले क्षेत्र माहुली तालुका सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, जायगाव तालुका खटाव येथील 70 वर्षीय पुरुष. अशा एकूण 13 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 158,771 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 40,981 बाधित आढळले आहेत, तर 32,195 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 1,332 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 7,454 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.